बातम्यांची अपडेट राहण्याकरता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वी 24 तास या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी राणी गजभिये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. बुलढाणा जिल्ह्यात आदिवासी शिक्षकेनं आदिवासी आश्रमशाळेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या शाळेत गेल्या 15 वर्षापासून सहक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला शिक्षिकेला अधिकार नसताना संस्था चालकाने बेकायदेशीर निष्कासित करून संस्था चालकाने स्वतःच्या भावाला त्याच्या जागेवर नियुक्त केल्याप्रकरणी महिला शिक्षकाने आदिवासी बहुल हनवंतखेड येथील आदिवासी आश्रमशाळेसमोर न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील हनवतखेड येथे प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर ह्या दोन तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या जास्त असल्याने आदिवासी आश्रमशाळा अस्तित्वात आहे. आदिवासी यांची मुले मुली शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अशा आदिवासी आश्रमशाळा काढण्यात आल्या आहेत. हनवतखेड येथील अनुदानित आश्रमशाळेत 327 मुले शिक्षण घेत आहेत. गेल्या 15 वर्षापासून कुमारी शीला वाकोडे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. ज्येष्ठता यादीनुसार आता मुख्याध्यापक पदावर त्यांची बढती होणार होती, मात्र संस्थापक ॲडव्होकेट दिनेश सातव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शिक्षिका कुमारी शीला वाकोडे यांना निष्कासित केल्याचे पत्र देत स्वतःच्या भावाला त्या पदावर बेकायदेशीर नियुक्त केले आहे. त्यामुळे त्या महिला शिक्षिकेने वरिष्ठ अधिकारी आदिवासी कार्यालय अकोला येथे त्याबाबत तक्रार सुद्धा दाखल केली, मात्र अद्यापपर्यंत वरिष्ठांकडून कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी कुमारी शीला वाकोडे या महिला शिक्षिकेने हनवतखेड येथे आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय. अनुदानित प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा हनवतखेड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे कार्यरत असताना माझ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाची तक्रार मी प्रकल्प कार्यालय अकोला येथे व अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती येथे दिलेली आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या अधिकाऱ्याकडून दखल घेतल्या गेलेली नाही. अधिकाऱ्याकडून दखल न घेतल्यामुळे व संस्था चालक माझ्यावर अन्याय करत आहे. तर यावरून असे दिसून येते की प्रकल्प कार्यालय आणि संस्था चालक यांच्यात साठेलोटं असल्यामुळे माझ्यावर हा दोन्ही कार्यालय आणि संस्था यांच्याकडून हेतू परस्पर अन्याय होत आहे. बस ठीक आहे. वी 24 तास करिता गोपाल तुपकर, बुलढाणा. VII इंटरनॅशनल प्रिन्सिपल एज्युकेशन कॉन्फरन्स 2019 आयोजन दिनांक 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला नागपूर शहरात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या शिक्षण प्रणालीत अधिकतम गुणवत्ता वाढावी हा या मागील उद्देश असल्याचे संचालकाच्या वतीने देवेंद्र दस्तुरे यांनी सांगितले. याचं मुख्य कारण एक तर इंटरनॅशनल प्रिन्सिपल एज्युकेशन कॉन्फरन्स ही आधी आम्ही लोकल आणि नॅशनल लेवलवरती सुरुवात केली, मग त्याच्यानंतर लक्षात आलं की याची गरज सर्वच शाळांच्या प्रिन्सिपल्सला आहे. आणि बरेच वर्षांपासून असं लक्षात आलं की शाळेच्या प्रिन्सिपल्स तसं चिंतन मंथन असं बिना हेवेदेव्यानी किंवा असं कधी एकत्रित येऊन स्वतःहून असं कधी झालेलं नाही. तर त्याचा हा मूळ उद्देश होता की हे सगळ्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळे जे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी अभ्यास त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यासाठी कसा त्याचा फायदा होईल हा ज्यावेळेस विषय लक्षात आला त्यावेळेस मग याचा जन्म झाला. आणि मग ते जसं सायन्सचे विद्यार्थी किंवा रिसर्चर्स ज्याप्रमाणे पेपर प्रेझेंटेशन करतात त्याच प्रकारचं पेपर प्रेझेंटेशन स्कूल एज्युकेशनमध्ये सुरू झालं. आणि मग याला सक्सेस मिळत गेला, मग लोक जुळत गेले आणि मग आता मोठा प्लॅटफॉर्म होऊन गेला. तर आज त्याचं उद्घाटन मोहनजींनी केलं, नंतर आनंद कुमार जे सुपर 30 डायरेक्टर आहेत, फाउंडर डायरेक्टर पटण्याचे, त्यांचं स्पीच झालं किंवा ते कसे काय लिजेंडरी व्यक्ती म्हणून कसे काय ओळखायला लागले, स्वतःला ओळखू यायला लागले, तर ते लहानाचे मोठे कसे झाले. म्हणजे एक लहान मुलगा, एक गरीबातला मुलगा हा सुद्धा लिजेंड होऊ शकतो हे असं लक्षात आलं आपल्याला. तर हे वेगवेगळ्या लोकांचे उदाहरणं डोळ्यासमोर आल्यानंतर मग हे प्रिन्सिपल्सला मोटिवेशन मिळतं आणि मग ते टीचर्सपर्यंत जातं आणि मग ते विद्यार्थ्यांपर्यंत जातं. त्याचा फायदा स्टुडंट्स कम्युनिटीला होतो. सर, 19, 20 आणि 21 तिन्ही दिवसांची काय आपली रूपरेषा आहे, कोण मान्यवर आपले इथे येणार आहे? हां, आज मोहनजी नंतर CP विश्वनाथ आणि आनंद कुमार यांचं आहे, उद्या विश्वमोहन भट पद्मभूषण आणि ग्रॅमी अवॉर्डी.
त्यांचं सेशन आहे. त्यानंतर तेजस देवस्कर हे फिल्म इंडस्ट्रीचे डायरेक्टर आहेत. त्यानंतर सुधीर पाठक सिंगापूरवरून आले, खूप जोरदार उत्कृष्ट कम्युनिकेटर आहे आणि खूप चांगलं मोटिवेट करतात विद्यार्थ्यांना आणि प्रिन्सिपल्सला, ते आलेले आहेत. त्याशिवाय सोनम वांगचुक जे थ्री इडियट्समध्ये आमिर खाननी ज्यांचा रोल केला उनसुक वांगडू म्हणून, ते ओरिजिनल सायंटिस्ट ते पण येणार आहे. तर असे वेगवेगळे लोक हे लिजेंड्स स्वतःचा अनुभव कथन करतील 3 दिवसामध्ये. बंदुकीत गोळी कशी भरली जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवत असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली आणि महिला जखमी झाल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. या प्रकरणी गोळी सुटलेल्या जिल्हा परिषद सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी ऋतू जिंदे व आरोपी उमेश जिंदे हे दोघे आणि त्यांचे नातेवाईक तेजी साळी, निकिता जिंदे, निकिता डोईफोळे हे गप्पा गोष्टी करत घरी एकत्र बसलेले असताना आरोपी उमेश जिंदे यांनी त्याच्याजवळ असलेली विनापास परवाना बाळगलेली गावटी पिस्तूल हे आणून त्यामध्ये गोळ्या कशी भरल्या जातात हे त्यांना सांगत असताना अचानकपणे त्यामध्ये फायर होऊन त्यामधली गोळी त्याची साळी निकिता डोईफोळे हिच्या हातात लागून बाहेर येऊन पोटात प्रवेश केल्याने त्याच्या पोटामध्ये जखम झालेली आहे. त्यावरून फिर्यादीच्या बयानावरून पुष्टे रामनगर येथे अपराध कलम 308 व 325 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे अपराध नोंद करण्यात आलेला आहे. महागाव तालुक्यात सण 2017 आणि 2018 या वर्षातील खरीप हंगामातील पीक अतिवृष्टीने खरडून गेले होते. त्यावेळेस महागाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामाही करण्यात आला होता. आज ना उद्या खरडीचे नुकसान भरपाई मिळेल अशी आशा होती, पण अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळाली नाही. मागील वर्षी महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार तात्काळ पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून तहसीलदार मडके साहेब यांना दिली. जर खरडीचे नुकसान भरपाई मिळाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष व उपजिल्हा अध्यक्ष राम जाधव यांनी दिले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मधुकर राठोड, प्रल्हाद जाधव, देवीदास जाधव, किसन राठोड, शंकर बेले, प्रताप राठोड, मधुकर राठोड, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. V24 तास करिता सचिन काकडे, वणी, यवतमाळ. यवतमाळ तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाणवा असून या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र असून याचा परिणाम मात्र आरोग्य सेवेवर पडत असल्याचे चित्र आहेत. गेली अनेक वर्षापासून पाथरी ते शिर्डी अशी थेट बस सेवा सुरू व्हावी ज्यामुळे साईबाबांच्या भक्तांना येण्या जाण्याची सोय होईल अशी मागणी होत होती. अनेकदा यासाठी प्रयत्न झाले परंतु पाथरी आगाराने आणि श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर ट्रस्टने यासाठी वरिष्ठांकडे सतत पाठपुरवठा केल्याने अखेर मंगळवार 19 नोव्हेंबरपासून पाथरी आगारातून बससेवेला सुरुवात झाली. सकाळी 7 वाजता ज्येष्ठ चालक विठ्ठल तात्याराव कांडके यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पाथरी ते शिर्डी या श्री साईबाबा जन्मभूमी ते कर्मभूमी अशी बससेवा सुरू झाली आहे. V24 तासकरिता लक्ष्मण कदम, परभणी. मराठी बातमीपत्रात वेळ झाले तेच थांबण्याची, तर आपण बघत रहा V24 तास. नमस्कार. नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुमित मोटर्स घेऊन येत आहेत आपे महोत्सव. आपे गाडी खरेदी करा आणि मिळवा 25 ग्राम चांदीचा सिक्का. योजना मर्यादित कालावधी करिता. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. फायनान्स उपलब्ध. आमचा पत्ता: सुमित मोटर्स, प्लॉट नंबर 29, त्रिवेदी लेआउट, टाकली सीम, हिंगणा रोड, नागपूर. बघत रहा V24 तास, आवाज जनसामान्याचा.